नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी मस्त चमचमीताचा बेत मी आखलेला आहे. बऱ्याच जणांना शनिवार रविवार असं 2 दिवस सुट्टी असते. मग या सुट्टीच्या दिवशी ना मस्त चमचमीत बेत आखला जातो आणि त्यात आपण पूर्ण आठवडा एकही नॉनव्हेजची रेसिपी पाहिली नाही. आणि रिक्वेस्ट सुद्धा येत होत्या की नॉनव्हेजच्या रेसिपीज दाखवा म्हणून. मग म्हटलं चला या शनिवारी आपण मस्त चमचमीत अंड्याची थाळी बनवूयात. संपूर्ण स्वयंपाक इतका पौष्टिक आहे कारण आजच्या रेसिपीमध्ये मी सगळं बिड्याची भांडी किंवा लोखंडाची भांडी अशीच वापरली. मग काय, आजच्या जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन सोबत भरपूर आयरन सुद्धा मिळणार आहे. जरी ही थाळी मी दुपारच्या जेवणासाठी दाखवत असले ना, तरी सुद्धा एक संध्याकाळचा सुद्धा एक छान उत्तम बेत हा ठरू शकतो. खूप काही चमचमीत किंवा तर्रीदार असं मी इथे दाखवणार नाहीये कारण नॉनव्हेज म्हटलं तर आपण मोस्टली असा विचार करतो की खूप तर्रीदार असं असायला हवं, पण नाही, इथे आज मी पौष्टिकतेकडे जास्त लक्ष दिलंय. आणि आपल्यामध्ये ना बऱ्याच जणांना तर्रीवालं जेवण सुद्धा आवडत नाही. मग चला आज साधा सिंपल तरी सुद्धा मस्त चमचमीत असं अंडा मसाला की जो खूप भन्नाट लागतो, चमचमीत होतो आणि यासोबत मस्त अशी भाकरीसोबत चुरून खाता येईल अशी अंडा करी बनवणार आहोत. चला तर मग शनिवारच्या दुपारच्या जेवणाची तयारी करूयात. सगळ्यात आधी मी अंडा करी बनवणार आहे. तर यासाठी काय करायचं, आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं. अगदी साधं सिंपल असं हे वाटण आहे. तर इथे 2 मिडियम साईजचे कांदे हलकेसे गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं. आजचं हे वाटण बनवण्यासाठी इथे मी जो तवा वापरलाय तो मातीचा तवा वापरलाय. साध्या लोकल मार्केटमधून घेतला, यामुळे याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आणि तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही की हा तवा फक्त मी 50 रुपयाला घेतलाय. कधी कधी बाजारामध्ये सुद्धा छान भांडी मिळून जातात, नाही का? तर इथे कांदा चांगला परतून झाला की यामध्ये भरपूर लसूण घालायचं. साधारण 1 गड्डी लसूण मी घातलाय आणि 1/2 इंच आल्याचे तुकडे घातलेत. तर आता हे सुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. तर असा लालसर कांदा झाला की एक मीडियम साईजचा टोमॅटो असा मोठ्या आकारामध्ये मी चिरून घेतला, हा सुद्धा थोडस सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे टोमॅटो सुद्धा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतला. आता यामध्ये कोथिंबीर घालायचं. नेहमी काय होतं, आपण आहे ना वरून कोथिंबीर घालतो त्यामुळे वाटण खूप हिरवं असं होतं आणि यामुळेच काय करायचं, वाटणामध्येच थोडीशी कोथिंबीर परतून घ्यायची, सॉफ्ट करून घ्यायची. मग काय होतं की अगदीच वाटण ना हिरवं गार असं होत नाही, थोडासा त्याचा जो रंग आहे तो शमला जातो. तर इथे वाटण चांगलं भाजून झालं, थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं. एकतर वाटण भाजत असतानाच तुम्ही यामध्ये सुकं खोबरं घालायचंय, किंवा इथे खोबरं माझ्याकडे ऑलरेडी भाजलेलं होतं त्यामुळे हेच मी एक पाव वाटी भरून घातलं. आता एक मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर यासाठी जो काळा मसाला असतो ते 3 चमचे मी घेतले. 1/2 चमचा भरून हळद घ्यायची आहे. 1 ते 1.5 चमचा भरून आपल्याला धने पावडर घ्यायचा आहे आणि जो रेडीमेड आपल्याला चिकन मसाला मिळतो तो इथे मी 2 चमचे घेतले. जास्त कुठलेही मसाले वापरायची गरज नाही. आता जर चिकन मसाला तुम्हाला नसेल वापरायचा तर अंडा मसाला आहे किंवा नॉनव्हेजचा कुठलाही मसाला तुम्ही इथे वापरू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, साधारण 1/2 वाटी भरून, आणि यामध्ये हे मसाले चांगले भिजवून घ्यायचे. मसाले पाण्यामध्ये छान फुलले जातात आणि याचा जो स्वाद आहे तो आणखीन जास्त खुलून येतो आणि मसाले तेलामध्ये अजिबात करपत नाहीत. चला आता अंडा करी बनवूयात कारण आपली सगळी तयारी झाली. तर यासाठी कढईमध्ये ना थोडंसं तेल घातलं, साधारण 1 चमचाभर. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. यामध्ये अगदी थोडीशी म्हणजे 2 चिमूट मी हळद घातली आणि याचबरोबर 1/2 चमचा भरून लाल तिखट घालायचं. थोडंसं हे परतून घ्यायचं. आता इथे मी काही अंडी आधीच उकडून ठेवली होती, तर ही सगळी अंडी आपल्याला आधी परतून घ्यायची. अशी जर तुम्ही अंडी परतून घेतलीत ना तर मग जो मसाल्याचा हळदीचा जो स्वाद आहे ना तो यामध्ये जातो. आणि नुसतीच जरी परतून घेतली तरी सुद्धा अंड्यांना एक वेगळा स्वाद येतो, यामुळे अंडी नेहमी परतून घ्यायची. तर अंडी परतून घेत असताना बऱ्याचदा ती खाली कढईला चिकटली जाते, तव्याला चिकटली जाते. यासाठी हाय फ्लेमवरती नेहमी अंडी आपल्याला परतून घ्यायची म्हणजे ती अजिबात चिकटत नाही. इथे जी मी कढई वापरली आहे ती बिडाची आहे, इंडस व्हॅली या ब्रँडची आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करून कळवा, मी पर्सनली तुम्हाला याची लिंक पाठवेल. इथे तुम्ही बघितलं एकही अंड्याचं खाली चिकटलेलं नाहीये, व्यवस्थित सगळ्या बाजूनी चांगलं भाजलेलं आहे. अंडे इथं परतून झालेत, काढून घेऊयात. हलकेसे डाग यावरती यायला हवेत. आता पटकन फोडणी देऊयात. आहे त्या कढईमध्ये पुन्हा मी तेल वाढवलं. अंडा करी मी खूप जास्त चमचमीत करणार नाही, यासाठी तेलाचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवलंय कारण रेग्युलर जेवणासाठी आपण थोडंसं तेल कमीच वापरायला हवं. पण जर तुम्हाला तर्रीदार असं हवं असेल ना तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. तर खडे मसाले सुद्धा खूप बेसिक मी इथे वापरले आहेत. 2 तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा इथे मी घातलेला आहे. आता यामध्येच आपल्याला तयार करून ठेवलेलं मसाल्याचं मिश्रण घालायचंय आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय, साधारण 1/2 मिनिटांसाठी.
मसाले काही सेकंदांसाठी तेलामध्ये परतून झाले. आता मसाले जर तुम्ही असेच पावडर मसाले घातले तेलामध्ये तर ते करपले जातात, यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि चांगलं हे परतून घ्यायचं, तर हलकसं कोरडं होईपर्यंत हे वाटण इथे मी परतून घेतलं. आता या मसाल्यामध्येच परतून ठेवलेली अंडी घालायची. थोडीशी 1 मिनिट भरासाठी अंडी सुद्धा या मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची. अंडी परतून झाले की आपल्याला यामध्ये पाणी ओतायचंय, पण पाणी ओतताना आपल्याला यामध्ये गरम पाणीच ओतायचंय. आता इथे तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा दाटसर हवाय यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता यावरून 1/2 चमचा कसुरी मेथी चांगली चोळून घालायची आणि याचबरोबर चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं. घातलेले साहित्य चांगले यामध्ये मिसळून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती ही अंडा करी चांगली कढवून घ्यायची. इथे मस्त चमचमीत अशी अंडा करी तयार झालेली आहे. रस्सा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पातळ असा ठेवू शकता. यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त चमचमीत अशी अंडा करी आपली इथे तयार झालेली आहे. आता झटपट तयार होणारा अंडा मसाला बनवूया. तर यासाठी एक साधं सोपं छोटस असं वाटण आपल्याला करून घ्यायचंय. तर यासाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, याचबरोबर 1/2 इंच आल्याचे तुकडे घेतले, 1 मीडियम साईजचे टोमॅटो मोठे याचे काप करून घेतले, यासोबत थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतली. आता पाणी न घालता हे चांगलं असं बारीक वाटून घ्यायचंय. आता इथे मी बिड्याचाच पॅन चढवलेला आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला 1-2 चमचे भरून तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं, हाय फ्लेम ठेवायची. तेल गरम झालं की यामध्ये अगदी 1/2 चमचा आपल्याला हळद घालायची, याचसोबत 1/2 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर सुद्धा घालायची. हळद मिरची पावडर फक्त तेलामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये अंडी आपल्याला परतून घ्यायची आहेत, तर इथे मी 4 अंड्यांचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता ही अंडी सुद्धा आपण चांगली परतून घेऊ. सुरुवातीला अशी अंडी उलट्या बाजूने ठेवायची, म्हणजे खालच्या साईडने एकदा चांगली परतली गेली की मग पलटी करून दोनही साईडने चांगली परतून घ्यायची. हाय फ्लेम आहे, अंडी करपू नये यासाठी पटकन आपल्याला 1-10 ते 15 सेकंदामध्येच अंडी पलटी करून खालच्या साईडने सुद्धा परतून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही बघितलं की हाय फ्लेम असल्यामुळे काय होतं, एक छान तेलाचं कोटिंग या भांड्यावरती चढतं. मग तुम्ही बिड्याची भांडी वापरा किंवा मग कुठलीही वापरली तरी सुद्धा याच पद्धतीने करायचंय. हाय फ्लेम असल्यामुळे अंडी खाली अजिबात भांड्याला चिकटली जात नाही. आता या साईडने सुद्धा थोडंसं हलवत आपल्याला अंडी चांगले परतून घ्यायचे आहेत. आता हे जे बिड्याचं भांडं मी इथं वापरलेलं आहे, जो पॅन आहे, तो सुद्धा इंडस व्हॅलीचाच आहे. हलकेसे डाग येईपर्यंत इथे अंडी चांगली परतून झाली, एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. पुन्हा या पॅनमध्येच आपण अंडा मसाला बनवणार आहोत. तर यासाठी या पॅनमध्येच आपल्याला 1 पळीभर तेल घालायचंय. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं गेलं की आपल्याला इथे 1 मिडियम साईजचा कांदा मी घेतलाय, तो चांगला बारीक चिरून घेतला. हा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा इथे चांगला परतून झालाय. आता तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि हे वाटण सुद्धा हलकसं कोरडं होईपर्यंत कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं. इथे वाटण चांगलं परतून झालं. आता यामध्येच आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची, 1/2 चमचा धने पावडर घालायची, 2 चमचे आपल्याला घरगुती काळा मसाला यामध्ये घालायचा आहे, 1 चमचा चिकन मसाला घाला किंवा मग गरम मसाला तुम्ही इथे घालू शकता, 1/2 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं. आता घातलेलं साहित्य चांगलं परतून घ्यायचं साधारण 1 मिनिट भरासाठी. मसाला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत आणि हे अंडी आपल्याला या मसाल्यासोबत चांगली कोट करून घ्यायची आहे आणि 1-2 मिनिटांसाठी चांगली परतून घ्यायची. जर हा मसाला तुम्हाला थोडासा परतत असताना कोरडा वाटला तर अगदी 1-2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे या पाण्यामुळे छान अंड्यासोबत हा मसाला कोट होतो. अंड्यांसोबत हा मसाला चांगला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेतला आणि इथं मस्त चमचमीत असा अंडा मसाला तयार झाला. आता इथे मी मस्त तिखट आंबट असं कांद्याच्या स्लाइस इथे बनवलेले आहे. तर यासाठी 1/2 तासापूर्वी मी इथं कांदा असा गोल रिंग मध्ये कट करून घेतला आणि हा थंड पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे छान क्रंची राहतो आणि अजिबात याला वास येत नाही. आता थंड पाण्यामधून हा कांदा आपल्याला निथळून घ्यायचा आहे. यामध्ये कमी तिखट असणारी लाल मिरची पावडर घालायची, 2 चिमूट यामध्ये मीठ घालायचं आणि यानंतर 1/2 लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आणि या रिंगांना व्यवस्थित हे सगळं साहित्य लावून घ्यायचं. हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसा चटपटीत कांदा इथे तयार झाला. अंडा करी सोबतच मस्त ज्वारीची भाकरी, अंडा मसाला, चटपटीत कांदा रिंग आणि यासोबत मस्त इंद्रायणी तांदळाचा चिकट भात, 2 लिंब्याच्या फोडी, मस्त चमचमीत असा गावरान बेत इथे आपलं झालेला आहे. आठवड्यातून एकदा तरी असा बेत खायलाच हवा. तुम्हाला जर हे सगळे व्हिडिओज माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करत जा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.